नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झटपट होणारी भाजी. तर हे कच्चे टोमॅटो आहेत, छान बारीक कापून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, मिरची, थोडीशे धनेपूड, जिरं, हळद, मीठ आणि कोथिंबीर आणि लाल मसाला. आणि आता आपण फटफट बनवायला सुरुवात करूया. एका कढईमध्ये आपण आवश्यकतेनुसार 3 ते 4 चमचे आपण तेल घालणार आहोत. तेल घातल्याच्या नंतर थोडंसं तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर आपण त्यात घालायचं आहे पहिल्यांदा जिरं. जिरं घातल्याच्या नंतर आपण त्यात थोडस चिमूटभर हिंग घातलेलं आहे मी. थोडस हे तडतडल्याच्या नंतर आपण त्यात घालणार आहोत कांदा. कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाल्याच्या नंतर आपण त्यात घालणार आहोत मिरच्या. 1-2 मिनिटांनी आपण ह्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत. छान असं आपल्याला हे लालसर रंगावर कांदा आणि मिरची परतून घ्यायची आहे. कांदा व्यवस्थित भाजल्याच्या नंतर घालायचे त्याच्यामध्ये आपण मीठ, 1/2 चमचा हळद आणि हे आहे ती धण्याची पूड आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. नंतर आपण याच्यात घालायचंय नॉर्मली फक्त थोडस अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे ते घालायचंय. आणि आता लगेचच आपल्याला काय करायचंय, आपण जे छान असे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते घालायचे आहेत. करायचं आहे. त्याच्यात आपण पाणी वगैरे घालणार नाहीये कारण ऑलरेडी टोमॅटोमध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली भाजीला पाणी सुटतं. आपण काय करायचंय, हे व्यवस्थित हलवून झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपण ठेवणार आहोत एक झाकण. फक्त 5-1 मिनिटं झाकण ठेवायचंय कारण टोमॅटो पटकन शिजतो, त्याच्यामुळे 5 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि व्यवस्थित अशी भाजी शिजलेली आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल टोमॅटो थोडा कच्चा वाटतो तर तुम्ही अजून 1-2 मिनिटं ठेवलं तरी चालेल कारण ही भाजी शक्यतो खाली करपत नाही, त्याच्यामुळे वाफेवर तुम्ही ही भाजी 10 मिनिटं सुद्धा छान व्यवस्थित अशी शिजवू शकता. आता शेवटी घालायचे त्यात छान मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि ही भाजी अशी आहे ना, सकाळच्या घाई गडबडीत फटकन होणारी आहे, कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे लागत नाही. आणि चपाती बरोबर, फुलक्यांबरोबर किंवा आपण जे पराठे बनवतो त्याच्याबरोबर ही खूप छान अशी टेस्टी भाजी होते. जर आजची भाजी तुम्हाला आवडली असेल, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला छान छान रेसिपी पाहायला मिळतील.